मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य तथा राजपत्रित अधिकारी संघाचे जनसंवाद सचिव विठ्ठलराव गुंजाळ यांनी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊ मासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिजाऊ जन्मोत्सव हा सर्व समाजाला प्रेरणा देणारा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. मी विठ्ठलराव गुंजाळ, मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि राजपत्रित संघटना महाराष्ट्र राज्याचा जनसंवाद सचिव, आज आपण सर्वांना माँ जिजाऊच्या जन्मोत्सव जयंतीनिमित्तानं 423व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देतो. खरोखर हा जन्मोत्सव म्हणजे सर्व समाजाला एक स्फूर्ती देणारा दिवस आहे. सर्व माता भगिनी, सर्व धर्मसमभाव आणि ज्या पद्धतीने दोन छत्रपती जिजाऊंनी घडवले, शंभूराजे आणि स्वतः मोठे राजे, हे दोघांनाही त्यांनी घडवलं, ह्या महान अशा आत्म्याने ह्या दिवशी जो जन्म घेतला त्याबद्दल खरोखर सर्वजण आपण मानव जात उपकृत होऊन जाते. आणि यांनी जो इतिहास घडवला, जे दोन्ही राजे त्या राज्याला, ह्या देशाला, ह्या जगाला दिले, याबद्दल सर्व आपण आज उपकृत भावनेने मोठा राज्यभर एक सोहळा साजरा करतो. परंतु ह्या अभूतपूर्व कोविडच्या महामारीमुळे आज आपण सिंदखेडला 12 जानेवारीला जो मोठा कार्यक्रम करतो, त्यामध्ये आपण बरेचसं नियोजन, बरेचसं नियंत्रण, शासकीय सर्व नियमांचं अनुपालन करून आपण ज्या त्या जिल्ह्यामध्येच हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. तर या दिनी मी सर्वांना अहमदनगरच्या सर्व शिवप्रेमींच्या वतीनं सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय जिजाऊ.